तर हाय गाईज, कसे आहात सगळेजण? मस्त ना? आणि मी पण एकदम मस्त आहे. तर आज आहे सगळ्यांना चतुर्थी निमित्त सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा, गणपती बाप्पा मोरया. तर आज हा व्लॉग टाकते, 2 दिवस काय व्लॉग आलेला नाही आहे. समजू शकता तब्येत यार, मला काय प्रॉब्लेम आहे मला नाही माहिती. अनु पडशील इकडे ये, अन्वी इकडे धर चॉकलेट. अनुला चॉकलेट लय आवडतं. तर काय प्रॉब्लेम माहिती नाही मला, सर्दीची खूप, म्हणजे असं फॅनची धुळीची खूप ॲलर्जी आहे. आणि सकाळपासून शिंका मारून मारून माझा जीव गेला आहे अक्षरशः. सकाळपासून इतक्या शिंका मारते मी तुम्हाला काय सांगू. अक्षरशः डब्बासुद्धा करायला मला कसं तरी होत होतं, म्हणतं कसा तरी डब्बा वगैरे केला आणि त्यांना पाठवून दिलं, त्याला पाठवून दिलं. मी त्यांना बिंदा म्हणत नाही, माझ्या नवऱ्याला लव्ह मॅरेज आहे म्हणून. आता ही पडणार आहे बघा. आणि इकडून उतर, शानिताच उतरायला चालली आहे. ये लवकर, पटकन ये, ये लवकर. हा आले. मग त्याला पाठवून दिलं पटकन, म्हणलं चला आता तुमच्याशी थोडंसं बोलावं, व्लॉग शूट करावं, कारण 2-3 दिवस झालं माझं व्लॉग काही येतच नाही आहे. थोडं बनवलं की थोडं राहतंय. मग अनु मॅडमची पण तब्येत नीट नाही आहे, तिला इंजेक्शन दिलं होतं, त्याचं सारखं तिला दुखायला लागलं, सारखा ताप येतो आहे जातो आहे. काय मुलांचं 1.5 वर्षापर्यंत ले अवघड आहे. आता नाही इंजेक्शन, आता फक्त औषध पाजायचं आणि यायचं दर 6 महिन्यांनी. तर डायरेक्ट 5 वर्षाला इंजेक्शन येते. मग आता बरं झालं तिला, थोडं बरं वाटतं. तर काल पण ताप आला होता, थोडं बर्फाने शेकलं तिला ते इंजेक्शन जागी. मग आता बरं वाटतंय, आता तर सध्या ताप वगैरे नाही आहे, आता बरी आहे बघा. हा बघा, हाय कर, हाय कर, हाय. तर आता बरं आहे माझं पिल्लू, लईच खराब झाले, जुलाब जुलाब सारखे जुलाब व्हायला लागलेत. दातं काढायला लागले, 4 दातं काढायला लागले खालून. मग त्याच्यामुळे लईच खराब झाले, सारखी जुलाब करायला लागली. काय करू, औषध पाजवलंय पण आता काय माहिती कधी बरं होते कधी दात आहेत. ही दात काढायला लागली ना असंच करते, काय करावं कळत नाही. मग सारखं पप्पा 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 करत असते, लय पप्पावर जुळेचा. आणि पप्पाचा आहे का नाही काय माहिती. हां ताई, आमची माझी आत्या आहे ना, तिला ताई म्हणते. सारखी तिला घाबरती पण लय घाबरती है ना. ए ए ए करती नुसती आघोपणा करती ही पोरगी. तर गाईज, काल रात्री म्हणजे मी इतकी इतकी किंवा मला हे डोकं फिरलं होतं. कधी कधी तो विचार आला ना, खूप टेन्शन येतं. अहो गळ्यातलं सोड ना, गळ्यातलं का वाढती, खूप टेन्शन येतं. म्हणजे आपण पंजाच्या भरोशावर येतो ना घरी, जर तोच आपला ऐकत नसला आणि तोच काय करत नसला ना, तर खूप राग येतो. आणि माझं इथं असंच झालं, आयुष्य इतकं इतकं बेकार झालं आहे ना माझं. खरं सांगते, कधी 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 असं वाटतं की काय म्हणून लग्न केलं आणि काय म्हणून ह्या सगळ्या गोष्टी माझ्या पदरात पडल्या, मला तेच कळत नाही. मला एवढंच वाटतं की जी गोष्ट माझ्या आईबद्दल झाली ना, ते माझ्याबद्दल अजिबात व्हावं नाही. ती गोष्ट मला खूप भीती वाटते त्या गोष्टीची. आज एक लेकरू आहे मला, पण आमच्याजवळ असं काहीच नाही आहे की उद्या जर काय झालं बिलं अचानक तर आमचं असं काहीतरी म्हणायला असं काहीच नाही. आम्हाला ना घर आहे, ना घरदार आहे, ना काय आहे. जिथं मी गेले ना तिथं त्यांच्या मर्जीने सगळं चालतं. आज माझ्या लेकराचा कार्यक्रम जरी करायचा म्हणला ना गावी, तर त्यांची परमिशन घ्यावी लागते. म्हणजे माझ्या स्वतःच्या हक्काचं असं काही नाही आहे, त्यांची परमिशन घ्यावी लागते. आणि नवरा त्या गोष्टीला जाऊ दे म्हणतो, काय काय गरज आहे तुम्ही मला सांगा आता, काय गरज आहे असं म्हणल्यावर किती त्रास होतो. कसं असतं ना, आज माझ्या बापाला आहे ना, माझ्या बापाला माझ्या आजी म्हणजे तिच्या मावशीने हे केलेलं आहे, सांभाळलेलं आहे. आणि जी सखी आई आहे तिने आजीला दिलं होतं माझ्या. तर मोठं जाऊन कसं होतं माहिती आहे का, जर आपण आपलं मागाय केलं ना तर ती काय म्हणते की तुला मी तिला दिलं होतं, तिच्याशी माग काय मागायचं आहे ते. आणि तिथं गेलं ना तर ती म्हणते की तुझी आजी आहे की गावाला, कशाला येते माझ्याकडं, कशाला येते. म्हणजे हे कसं, मरणारा मरून गेला, म्हणजे माझे पप्पा गेले, पण इथं आम्हाला भोगावं लागतं की आता आम्ही कुणाला आजी म्हणू आणि कुणाने हक्कानी बोलावं हे आम्हाला तेच कळत नाही. असा मॅटर आहे आमच्या घरात. आणि माझ्या नवऱ्याचं पण तेच झालं, एकाने पाळलं, एकाने लग्न केलं,
उद्या जर त्यांचं काय झालं ना तर ती एक म्हणते की तिकडं जा आणि एक म्हणते की इकडं जा, म्हणजे नक्की कुठं जायचं मला तेच कळत नाही. इतकं बेकार बेकार माझ्या आयुष्यात चालू आहे ना मला, लई म्हणजे लई टेन्शन येतं या गोष्टीचं. कधी 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 लेकराचा हुशार होतो, आपण असलो तर ठीक आहे आपण कसं पण सांभाळून घेतो, माझ्या लेकराचा आताही केलं परत कधीच करणार नाही, ही चूक कधीच करणार नाही परत. जोपर्यंत स्वतःचं होत नाही काय तोपर्यंत आता मी काहीच करणार नाही. माझ्या लेकराचे लेकराकडं बघून मी आजपर्यंत जगायला लागले, कारण माझं लेकरं जर मी टेन्शन घेऊन बसले जर मला काय झालं तर माझ्या लेकराला उद्या बघणार कुणीच नाही, कुणीच नसतं कुणाचं. आज माझं लेकरू एवढं लहान आहे, मला नाही माझ्या लेकराला परकं करायचं, नाही मला, मी फक्त जगते ती माझ्या लेकरासाठी जगते, दुसऱ्या कुणासाठीच नाही. प्रत्येक गोष्ट आपल्या हातामध्ये नसते मान्य करते मी, पण तो हक्क जर आपल्याला देतच नसतील ते लोक मग तो ते मागायचं मला. आता मलाच टेन्शन यायला लागलं की मी काय करू आणि काय नको करू, ते खूप रडू येतं या गोष्टीवर, खूप म्हणजे खूप रडू येतं. मी अक्षरशः इतकी रडते ना तुम्हाला काय सांगू. जसे माझ्या आईचे हाल होतात ते ना, आता माझ्या आजीने आता तुम्हाला सांगते, आम्हाला गावाला जायचं असेल ना माझ्या पप्पाच्या गावाला तर काहीच ठेवलेलं नाही आहे, लोकांच्या घरी जाऊन राहतो आम्ही. आणि आता त्यांच्या सुना बिना आल्यात, अच्छा ठीक आहे आपल्या आत्या लोकं आहेत पण आता त्यांच्या सुना वगैरे आल्यात, मग त्यांना पण कुठे जरी खूप तर की बाबा ह्यांचे पाहुणे अजून आमच्या घरी कशाला येतात. आणि ज्यांच्यामुळं झालंय हे का, म्हणजे मला काय बोलू मी तेच कळत नाही, ज्यांच्यामुळे झालं त्या काहीच नाही ठेवलं माझ्या आईसाठी त्या लोकांनी, माझ्या घरी गावाला काहीच नाही ठेवलं. आता आजीला घे म्हणते तर माई माझ्यानी होत नाही एवढं सगळं घेणं म्हणतात ते लोक, आणि लोकांना पैसे वाटत बसतात. माझी आजी जी सख्खी आजी आहे ती भविष्य बघते, ती महिन्याला कमवत असेल म्हणजे महिन्याला काही एका दिवसाचे ती कमवत असेल, दोन 2000 तरी कमवत असेल, पण ती सगळं आम्हाला 1 रुपया देत नाही ती. आणि ती सगळं तिथं तिच्या लेकींना तिचं सगळ्यांना तिथं लोकांना पुरवत बसते. पण आम्ही जेव्हा गेलो ना तिला 1 रुपया जरी मागितला तेव्हा म्हणते की नाही आम्ही आता नाही पैसे असं आहे तसं आहे, म्हणजे हे असं असतं. आणि इथलीला तर बोलायला लागलं ना, तुमची आजी आहे की तिथं मागा ना, म्हणजे हे असं होतं माहिती आहे. त्यामुळं गाईस स्वतःच्या लेकराला कधीच कधीच असं दूर करू नका की त्याला दुसऱ्याला पाळ्या दिला, अशा गोष्टी होत राहतात. म्हणजे ते तुम्हाला नाही भोगावं लागत, नंतर त्यांच्या लेकरांना त्यांच्या सगळ्या अख्ख्या फॅमिलीला भोगावं लागतं. आज माझे पप्पा तर निघून गेले पण आमच्या पाठीमागं एवढं मोठं टेन्शन देऊन गेले. तू रिमोट फेकली ना का, फेकली का फेकली रिमोट, तोंड मग काळं काळं झालं नुसतं, काय झालं का तोंड तुझं काळं काळं असं ना, लई टेन्शन येतं या गोष्टीवर मला कधी कधी, लई असं लई त्रास होतो, काय करावं ते कळत नाही, लई म्हणजे लई त्रास होतो. जेवढं आपण एवढं प्रेमाने केलं आणि त्यानंतर आपल्याला साथ देणारं कोणीच नाही, आणि ते साथ देणारे जर आपण त्या गोष्टीला समजून घेत असाल तर समोरचा व्यक्ती पण, मला असं वाटतं ना की समोरच्या व्यक्तीने पण आपलं म्हणणं समजून घ्यायला पाहिजे. तुम्ही जर तिथं आम्हाला ठेवून गेला तर तुम्ही जाताय बाहेर गाव फिरायला आणि ते लोक मग आम्हाला काय काय टोमणे देतात काय काय बोलतात हे फक्त मला माहिती आहे, मला माहिती आहे या गोष्टी, पुढे जाऊन हे कसं होईल आणि कशा गोष्टीत रूपांतर घेईल हे फक्त मला माहिती आहे. आज माझ्या मम्मीचा अपमान झाला तिथं, माझा अपमान झाला तिथं, तरी आम्ही तेवढं गिळून बसलो आणि मी फक्त एक गोष्ट केली तरी त्यांना केलेल्या गोष्टीसाठी मी एवढं बोललो कशाबद्दल कशासाठी, खूप त्रास होतो. म्हणून कधीच आहे ना कधीच कुणावर विश्वास ठेवू नये, आज मी फक्त बघते ती माझ्या लेकरासाठी बघत बस, माझं दुसरं कोणच काय आता कोणच नाही. लई त्रास होतो, लई म्हणजे लई त्रास होतो. हिला उतरायचं आहे खाली, खाली उतरायचं का तुला, हा ही उतरवते काळ काळ झालं कसं बघते बघा तोड काळ काळ झालंय फार, अरे काय केलं तोडाचा असं का केलंय, गुदगी गुदी गुदी वाली गुदी गुदी पिल्ल्या वाजून गुल्ल्या बाय करताना.
बाय। बाबा कुठे आहे? बाबा आले होते का तुला भेटायला? तिथं वर आहे, इथं पण ती बघा तिथं आहे का? किती छान बोलते ग आता तू, लई छान बोलते ग। काय बडबड करते कि काळ आहे कि चिक्या वाजत आहे? चिक्या काय चुकू? काय काय म्हणली तू? तू काय म्हणली बोल बरं? बघा कशी बोलती, एकदम बडबड 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 करत असते नसते धमी। बरं वाटतं तुमच्याशी बोलून, बरं वाटतं मन मोकळं करून, कारण आपलं ऐकून घेणारं कोणीच नसतं। आणि आज मी खरंच खूप खुश आहे की मी हे चॅनल उघडलं आणि त्याद्वारे मला माझे शब्द मांडता येतात, बोलता येतात। काहीच इज्जतच नाही आहे माझ्या कुठल्याही गोष्टीला। मला इज्जत नाही, इज्जत म्हणतात ना लोक, काहीच इज्जत नाही मला, तर काहीच नाही। चला आता हिला तोंड वगैरे धुतेचं, हिला थोडा खाऊ करते, तुझा खाऊ पण संपला आहे, हिला थोडा खाऊ करते आणि मग हिला मॅडमला झोपून मला कामं करायचे। कामं तशीच राहिली आहेत, आपण आपली कर्तव्य करतो पण बाकीच्यांना त्यांची कर्तव्य दिसत नाही। ज्याच्या भरोशावर येतो तोच असा करायला लागला तर काय करायचं। चला तर गाईज भेटते मी पुढच्या ब्लॉगमध्ये। ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला। चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय। बाय बाय करा ना, बाय बाय कर, असं कर ना, बाय बाय। हां ती टिकली झपाटी मागे लागे। बाय बाय गाईज।